नियोजन शून्य कारभारामुळे तिवसा शहराला 13 दिवस होऊनही घरगुती नळाला पाणी पुरवठा होत नसल्याने आनंदवाडी प्रभाग क्रमांक 9 येथील शेकडो महिलांनी आज दिनांक 3 जानेवारी रोजी ग्रामपंचायतीवर धडक देत प्रशासनाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेत घोषणाबाजी केली आहे. यावेळी कार्यालयात महिलांनी ठिय्या मांडून आंदोलन केले. शहरात गेल्या काही महिन्यांपासून भीषण पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो आहे. प्रभाग क्रमांक 8, 9 व आनंदवाडी भागात 12 दिवस होऊन सुद्धा पाणी पुरवठा केला जात नाही. शहरातील काही भाग सोडला तर घरगुती नळाशिवाय नागरिकांना पाण्याचा दुसरा पर्याय नाही. त्यामुळे किमान दर 5 दिवसाआड पाणी पुरवठा करावा. जर नळाने नियमित पाणी पुरवठा होत नसेल तर टँकरने पुरवठा करावा अशा मागण्या घेऊन आज तिवसा नगरपंचायतीवर पाण्यासाठी शेकडो महिलांनी आंदोलन केले. यावेळी कार्यालयात महिलांनी ठिय्या मांडला होता. हर्षा मुंद्रे मी बोलत आहे. आमच्या इथं 8-15 दिवस झाले नळ सोडत नाही आहे. त्याच्यामुळं आम्ही इथं महिला सगळं आलेलो आहे. आम्हाला अधिकारी कर्मचारी इथे आमचं ऐकत नाही आहे. आम्हाला तिसऱ्या दिवशीच नळ पाहिजे. 2 तास नळ पाहिजे आम्हाला. आमच्या इकडे 6 दिवस झाले पाणी आलं नाही म्हणून त्यामुळं आम्ही इथं आलो. आम्ही विकत पाणी घेऊन आम्ही वापर करू शकत नाही. 7-8 दिवस नळ येत नाही. आमच्या इकडे कोणते बोरिंग नाही आहे, आपसी नाही आहे, वीर नाही आहे. आमच्या इकडे सुविधा काही आहे नाही. आम्ही विकत पाणी काही घेऊ शकत नाही. तिसऱ्या दिवशी नळ पाहिजे. नळ नाही आले तर आम्ही घरी झाले. कारण का घरी झाले पाणी नाही. आम्ही घरी जात नाही. आम्हाला नळ आजच पाहिजे. आजच पाहिजे नळ. जयंत निखाडे, झूम ऑन न्यूज, तिवसा.